मी सांगतो आता लायसन नसेल तर फाईन भरा आणि नंतर लायसन दाखवून जाओ. सर लेकिन अभी आपने कहा ना कि लायसन्स दिखाओ करके. सर सर प्लीज 5 मिनट रुक जाओ सर, हमारा लायसन्स आता ही होगा. आओ पण तुमच्यामुळे आम्हाला पण थांबावं लागतं ना, आमची पुढे नाक्यावर ड्युटी आहे. सर सर रूल इज रूल सर. सर अभी जो भी होगा ना सर कायदे से ही होगा. सर आप रुकिए प्लीज 5 मिनट रुकिए. ए रुकिए रुकिए. नहीं ओम भाई रुको, मैं स्वीटू को फोन लगाता हूँ. रुको. हेलो स्वीटू. अरे किधर है तू? हम पहुंच लेज में तमाम यालेज. दे 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 पटकन दे. अरे ओम भाई मुझे तो मैं जाके बात करता हूं. आप लोग बात. ए स्वीटू एक ना, तू रिक्षा नहीं आलीस ना? एक काम कर, जाऊ दे रिक्षा, मी गाडी नी सोडतो तुला. मुळात तुझा लायसन्स माझ्याकडे आलंच कसं? माहित नाही. नाही माहित म्हणजे? अगं म्हणजे तुला सगळी गंमत कशी वाटते रे? माझ्या घरी काय चाललंय, काय सिच्युएशन आहे तुला अजूनही लक्षात नाही का आलेलं? काल इथे प्रेझेंटेशनला येताना सुद्धा मला आईला समजवावं लागलं, तिच्याशी बोलावं लागलं, तेव्हा तिने मला जाऊ दिलंय. तिची काही टेन्शन्स आहेत आणि मलाही आहेत माझी. मला हे सगळे गंमत जम्मत करत बसायला वेळ नाही आहे. हे बघ, मी एक सर्वसामान्य घरातली खूप साधी मुलगी आहे. माझी दोनच स्वप्न आहेत आयुष्यात. मला माझ्या घरच्यांवर असलेलं कर्ज फेडायचं आहे आणि मला त्यांना आयुष्यभर सुखी ठेवायचं, कायम सुखी ठेवायचं आहे. आणि म्हणून मी नोकरी करत होते, तुमच्याकडे राहत होते. आजही मला इथे येताना आई सोडत नव्हती, पण मी कसं बसं तिला समजावलं, कारण तू टेन्शनमध्ये होतास आणि मी तुलाही नाही बघू शकत असं टेन्शनमध्ये. ओ आपण खूप वेगळे होतो. आमचं जग, त्यातल्या आमच्या गरजा या खूप छोट्याशा आहेत, सामान्य आहेत. अशा असामान्य गोष्टी नाही परवडत आम्हाला. तुझं जग माझं जग यात खूप अंतर आहे. एकीकडे लखलखाट आहे आणि एकीकडे प्लीज. हे तू प्लीज मला माझ्या जगात शांतपणे जगू दे प्लीज. भाई स्वीटू रॉकी आजची मीटिंग कॅन्सल कर, मला घरी जायचं. काका स्टेशन. मी तुझीच वाट बघत होते. डील साइन झालं ना? झालंच असणार, तू आहेस म्हटल्यावर सगळं सुरळीत पार पडलंच असणार. ऍक्च्युली बरं झालं तू आलास. मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल ना. काय झालं? मी पसंत करेन त्याच मुलीशी तू लग्न करशील असं तू मला प्रॉमिस केलं होतंस, आठवतंय? तुझ्या आयुष्यातला कुठलाही महत्वाचा निर्णय तू तुझ्या ताईला विचारल्याशिवाय घेणार नाहीस. नाही घेणार, आय प्रॉमिस. लग्न सुद्धा त्याच मुलीशी करशील जी
मला तुझ्या ताईला पसंत असे. आय प्रॉमिस. तुला प्रॉमिस केलं होतं, कसं विसरीन. मग आता तेच प्रॉमिस फुलफिल करायची वेळ आहे. ऍक्च्युली तू प्रॉमिस केल्यानंतर मी सिरियसली या गोष्टीवर विचार केला आणि आज फायनली ऑफिशियली मी त्या मुलीच्या आई वडिलांशी बोलले आणि त्यांनी या लग्नासाठी होकार कळवला आहे. तू मोमो. येस मालविका. ओम, तू मोमोशी लग्न करावंस अशी माझी इच्छा आहे. Both of you. Om, you such a darling brother. मला आनंदी ठेवायसाठी तू नेहमीच प्रयत्न करतोस आणि तोच प्रयत्न आपल्या मोमोला आनंदी ठेवण्यासाठी सुद्धा तू करशील याची खात्री आहे. तू मोमोशी लवकरात लवकर एंगेजमेंट करशील. मी प्रॉमिस केलं ना तुला, ऑफकोर्स मी पूर्ण करेन. आय लव यू माय डियर ब्रदर, आय एम सो हॅपी. केवढे मटार आणले तुम्ही, अगं स्वस्त झालेत ना. देवा परमेश्वरा, किती उकडत आहे. तर मार्च मध्येच एवढं आहे तर मे मध्ये काय होणार देव जाणे. वहिनी, माझ्या मित्राचा ना टेबल फॅन बिघडलाय. तो म्हणाला दुरुस्त झाला तर ठेव तुझ्याकडे, तुम्ही उन्हाळ्याचं टेन्शन घेऊ नका हो. यंदा मी किचन मध्ये सुद्धा फॅन लावतो की नाही बघा. हा भाऊजी, स्वीटूच्या लग्नाचं सोडून दुसरं कसलंच टेन्शन नाहीये मला. तर लवकर येते म्हणाली होती, अजून आली नाहीये. वहिनी, आता लवकर येते म्हणाली ना, मग येईल की हो. स्वीटूच्या लग्नाचं तुम्ही फारच मनावर घेतल्या वहिनी. वयात आलेल्या पोरीला किती दिवस घरात ठेवणार. वहिनी, मी एक सुचव. बोल ना. म्हणजे ना आता ते ऑनलाईन की काय तसं पण असतं वधूवर सूचक मंडळ, आणि ना तिकडे आपल्याला हवं तसं स्थळ पण मिळतं, तर आपण स्वीटूसाठी बघूया तिकडे. काही गरज नाही, मी सांगून ठेवलंय सगळीकडे स्वीटूसाठी ओळखीतलं स्थळ येईल. हा मग अहो, पण अजून दोन चार स्थळ बघितली ऑनलाईन की काय, तर काय हरकत आहे ना वहिनी. पण कशाला पण आता. भाऊजी, मला पटतंय सुमनच, चांगली कल्पना आहे सुमन. आपण स्वीटूचं वधूवर सूचक मंडळात नाव घालायला हवं. हा शिवाई, मला हे कसं सुचलं नाही. सुमनला हे असलं काही भारीच सुचत. ईश, भाऊजी खूपच कौतुक करताय सुमनच. काही काय वहिनी, अहो तुम्ही तरी. वहिनी माझी वाईची मावस बहीण आहे ना. हा, तिच्या मुलीच असंच जुळलं बघा, अगदी सोन्यासारखं स्थळ मिळालं तिला या मंडळात ना. हो का, तेव्हा परेश्वरा स्वीटूच पण जुळू दे बाबा. हो शरद साळवी, तुम्ही जेव्हापासून रेडिओ रिपेअर केलाय चालेल असा झालाय. कधी लावला तर खोकल्यासारखा आवाज येतो, नाही तर बंद होतो. अरे बापरे, खोकला झालाय. मला काय माहित काय झालं, जे झालंय ते तुमच्यामुळे झालंय. दुरुस्तीचे पैसे द्या आधी. अहो चिडू नका, मी पटकन बघतो आणि दुरुस्त करून देतो. आधी बिघडवलात ना, त्याचे पैसे द्या आधी, नंतर बघू दुरुस्त करायचा की नाही. काढा 200 रुपये. अहो असं काय करता, मी दुरुस्त करून देतो ना. काय झालं माहितीये का, त्या 200 रुपयातले फक्त 60 रुपये शिल्लक राहिले, तो बाकीचे खर्च केलेत मी. काय माणूस आहे की काय, आण 60 रुपये. हे घ्या. का घ्या? 30 झाले. हे घ्या 60. 50 देतो ना. हे घ्या 60 झाले. माझा रेडिओ रिपेअर झाल्याशिवाय एक छदाम देणार नाही मी. उद्या सकाळपर्यंत देतो रिपेअर करून. काय करतो कोणालाच ठाऊक. अरे स्वीटू, आलीस तू? हो. हाय रिस, दमलीस का बाय? दमणार नाही तर काय, केवढं ऊन आहे. थँक्यू. बरं ऐक ना, काय झालं तिथे? ज्या कामासाठी गेले होते ते झालं. मी म्हंटल का ना तुला, कॉन्ट्रॅक्ट साइन करायचंय, ते झालं. म्हणजे झालं ना. चला बरं, आता परत जायची गरज नाही तिथे.
नाही काही नाही, मी हातपाय धुवून तुम्हाला मदतीला. अगं झालंच आता. अगं आले अहो काय चाललंय यांचं. अहो उठा ना, अहो उठा ना. ऐका आपल्या समाजात वधूवर सूचक मंडळ आहे ना, तिकडे जा आणि स्वीटूचं नाव नोंदवून या. अहो अहो उठा ना, उठा ना. असं काय करते, उठा ना. अगं आता कुठेही काही वेळ आहे का? अहो वेळ जायच्या आधी हालचाली करायला हवत नाही का? आणि का तुम्ही दिवसभर झोपताय? मित्राला नेमकं झालंय काय? इतके दिवस ऍडमिट आहेत ते. आता बरा आहे तो, आणि आता मला झोपू दे जरा. हो असं काय करते तुम्हाला, तुम्हाला ना मुलीची काहीच काळजी नाहीये. अशाने होणार आहे का तिचं लग्न लवकर? चला उठा, जा जा जाऊन तोंड धुवा, जा लवकर जाओ. घोडभर चहा प्या बरं वाटेल तुम्हाला. तू पण जा दादा. कुठे? वधूवर सूचक मंडळात तू पण जा दादा बरोबर. स्वीटू कसं आहे ना, त्यांनी तुला प्रत्यक्ष पाहिलं ना तर लवकर लग्न ठरेल ना, असं करू नको. जाऊ जाई. मी सकाळी गेलेली, आत्ता आलीये. मी खूप दमलीये, प्लीज. मी आत्ता कुठेही नाही जाणार. आणि वधूवर सूचक मंडळात वगैरे नाही. तुला कुठे तास दीड तास प्रवास करून जायचंय ट्रेननी? तो प्रवास केलास तू आनंदाने, आणि आता कंटाळा करतेस. अजिबात चालणार नाही स्वीटू. तुला हवं तर घोटभर चहा पी. सुमन चार टाक ग हिच्यासाठी. अगं पण यावर चर्चा नको. अगं तुझ्या भल्यासाठी चाललंय ना हे सगळं स्वीटू. तू थांब ग जरा. तू काय करतेस अहो? हे त्यांना द्या. तिकडे जाऊन सांगा आपली मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, नोकरी करून अख्खं घर अगदी चांगलं सांभाळते. तू शी जाणार चहा झाला घेऊनच जा दादा. घ्या जरा, पटपट घ्या ना चहा. अरे हो नाही म्हणजे मग ना उशीर व्हायला. ओम गुड 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 गुड. तू आला काय? काय तुला एक गुड न्यूज द्यायची. काय? व्हाय इज इट क्लिकिंग? थँक्यू मोहित. तुझ्या आणि मोमोच्या लग्नाची बातमी आपल्याला मीडियात आउट करायची. यु नो इट्स गोना बी अ ग्रँड वेडिंग. खूप मोठं लग्न असणार आहे आणि ती बातमी पण मोठ्या स्केलवर आउट झाली पाहिजे. आणि म्हणून आजचं हे फोटोशूट ऑर्गनाइज केलं. सो गेट रेडी. मोमो सुद्धा तयार होऊन येत. मोमो मॅम. नाही दिस इज फाईन. मोमो रेडी होऊन आली की आपण फोटोज काढू. असे हे कपडे घालून फोटो काढणार आहेस काय? ह्याच्यात काय वाईट आहे? नाही नाही यात वाईट काहीच नाही. पण यापेक्षा चांगले कपडे घालून तू फोटोज काढू शकतोस ना. ओम यु नो ब्लेझर जॅकेट आणि यु नो थोडा मेकअप. अरे नाही 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 आय थिंक दीज आर रिअली फाईन. आय एम फाईन विथ दिस. मी हेच घालणार आहे. काय घातलेस कपडे? माय न्यू इंडियन फॅशन. हाऊ आर यू इन स्टाईल यु नो? कसा आहे लुक? हाऊ आर यू इन स्टाईल? मोमो इंडियातले भिकारी लोक घालतात असे कपडे आणि गरिबांना स्टाईल नसते, नाईलाज असतो. सो आय नो मालविका, बट यु नो मला ना काहीतरी डिफरंट करायचं होतं. सो मी माझ्या डिझायनरला स्पेशली हा ड्रेस डिझाईन करायला लावलाय. ओनली 1,99,000 रुपीज. एनीवे इट्स नाइस, गो लेट्स स्टार्ट. रॉकी हा फॅन धर आणि असा असा इथून मार. मोमोचे केस छान उडले पाहिजेत. ओके घे. नाही मुझे जिम जाना है. ओके एनीवे तू नीट पोज दे त्यांना आणि सुरू कर फोटो शूट. आणि हे फॅन पण तूच मॅनेज करायचं. बसा बसा बोला. तुम्ही साळवी ना? हो. हा काय रजिस्टरमध्ये नाव वाटतात त्या? हा मी दिवटे. काय घेणार, चहा कॉफी? नाही नाही चहा कॉफी काही नको. ते माझ्या मुलीचं स्थळ. फॉर्म भरलात का? नाही. अहो फॉर्म भरावा लागतो. हे घ्या घ्या. बरं मुलीचं वय काय? 22. आताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय तिने आणि सोबत बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केलाय.
खूप हुशार आहे स्वीटू. स्वीटू हो म्हणजे अवनी नाव तिचं. आम्ही प्रेमाने तिला स्वीटू म्हणतो. खूप मेहनती आहे, कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही आणि सतत अशी हसतमुख असते आणि म्हणजे जीवाला अशी जीव लावणारी आहे. अरे वा वा वा, असं असेल ना तर या स्वीटू साठी आपण मुलांची लाईन लावून टाकू. एक काम करा, मी हा फॉर्म भरतो, तुम्ही ना ही फाईल बघा. कसं आहे, या फाईल मध्ये मुलांची सगळी माहिती आहे, त्यांचे फोटो आहेत, नीट बघून घ्या. अहो ए क्लासची मुलं आहेत ती, बघा बघा. यातल्या कुठल्याही मुलावर तुम्ही डोळे झाकून बोट ठेवलत ना की तुमची स्वीटू चांगल्या घरात पडलीच म्हणून समजा. बघा बघा आणि फोटो नीट बघून घ्या. त्याच काय आहे, जोडा अगदी शोभला पाहिजे. हो बात वाव नाईस. तुमच्या स्वीटूचा म्हणजे तुमच्या मुलीचा फोटो देत आहे ना. हो स्वीटू. हा दादा. जरा फोटो दे. ही मुलगी का तुमची. सोबत घेऊन आला ते माहिती नव्हतं ना. बसा ना तुम्ही, बसा. थँक्यू. हा बी कम्फर्टेबल. हा हिचंही लग्न आपण जुळवू की काही काळजी करू नका. एक एक मिनिट. नाही थांब, अहो थांबा हो, ही फाईल नको. तुम्ही ना एक काम करा, हे बघा ही फाईल घ्या. ही या फाईल मध्ये ना तुमच्या मुलीसाठी खूप चांगली मुलं मिळतील तुम्हाला. घ्या घ्या. हा हो, पण त्यात सुद्धा चांगली मुलं होती ना. अहो हिला आत्ता पाहिलंय की नाही. मी गेली 22 वर्ष इकडे काम करतो. मी हिला बघता क्षणी सांगू शकतो की कुठल्या मुलीला कुठला मुलगा शोभून दिसेल ते. शेवटी काय या दोघांमध्ये कम्पॅटेबिलिटी असायला पाहिजे की नाही. हो पण यात 12वी पास आणि मुलांची वय जास्त आहे तो. अहो आता लग्नासाठी योग्य वर शोधणं म्हणजे समुद्रातून मोती शोधण्यासारखं आहे की नाही. हे बघा तुम्ही काळजी करू नका. एक काम करा, पहिले 4-5 फॉर्म ना सोडून द्या. पुढे बघा, अजून पुढे बघा. तस माझंही लग्न झालं नाही अजून. जुएल जुएल, तुमचंही लग्न जुएल. काय प्रत्येकाच्या नशिबात एक असा जोडीदार लिहिलेला असतो जो त्याच्या गुणदोषांसकट त्याला ॲक्सेप्ट करतो आणि भरभरून प्रेम करतो. फक्त योग्य वेळ यावी लागते. चला दादा. अशी उठून गेली जसं काही राजकुमारच मिळणार जणू.